नमस्कार मित्रांनो, लवाईन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस गंभीर दुखापत केली असेल, म्हणजेच चाकूने किंवा तलवारीने किंवा काठीने या शस्त्रांद्वारे हेतुपूर्वक गंभीर दुखापत केली असेल, तर त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद कशी द्यावी यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मित्रांनो, थोड्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण भारतीय दंड संहितेतील कलम 326 नुसार फिर्याद कशी द्यावी यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, कलम 326 नुसार फिर्याद कशी द्यावी, त्याचा फॉर्मॅट कसा असतो किंवा असा असायला पाहिजे, त्यासंबंधीची माहिती आपण पाहू। मित्रांनो, प्रतिमध्ये लिहायचं आहे की माननीय पोलीस निरीक्षक साहेब, शहर पोलीस स्टेशन, त्यानंतर तुमचा गावाचं नाव लिहायचं आहे, म्हणजे तुमचं शहराचं जे काही नाव असेल त्याच्यासमोर शहर पोलीस स्टेशन, वसमत असेल तुमच्या गावाचं तर वसमत टाकावं किंवा हिंगोली असेल हिंगोली टाकावी। त्यानंतर खाली लिहायचं आहे मित्रांनो, फिर्यादीचे नाव टाकायचे आहे, फिर्यादीचं वय, धंदा, राहणार टाकावे, त्यानंतर त्या खाली आरोपीचे नाव टाकावे, आरोपीचे वय, धंदा आणि राहणार इत्यादी टाकावे। त्यानंतर खाली महोदयामध्ये लिहायचं आहे की मी फिर्यादीवरील ठिकाणचा राहणार असून आरोपी यांच्यासोबत शेताच्या धुऱ्यावरून वाद आहे, आज सकाळी 10 वाजता मी माझ्या शेतावर गेलो असता आरोपीने तिथे आला व मला शिवीगाळ करू लागला व माझ्याशी वाद करू लागला। मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता तो मला अंगावर धावून आला व तिथे पडलेल्या खोऱ्याने डोक्यावर अंगावर हातावर त्याने वार केले, त्यामुळे माझ्या डोक्याला खोल जखम झाली। त्यानंतर माझ्या ओरडल्यामुळे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते धावून आले व त्यांनी मला आरोपीच्या तावडीतून वाचवले, अन्यथा आरोपी माझा खून करण्याच्या इरादाने आला होता। सध्या मला सरकारी दवाखान्यात भरती केली असून माझ्यावर उपचार चालू आहेत, जखम खोल असल्यामुळे डॉक्टरांनी मला हालचाल करण्यास मनाई केलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा आपण फॉर्मॅटद्वारे तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज देऊ शकतात, जेणेकरून तुमची माहिती परिपूर्ण ही पोलिसांना कळेल आणि जेव्हा अशा प्रकारची तुम्ही फिर्याद देता तेव्हा भारतीय दंड संहितेचे कलम 326 अट्रॅक्ट होते, त्यामुळे त्या आरोपीला कलम 326 नुसार शिक्षा होते। तर मित्रांनो, आपण सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये एक 326 नुसार फिर्याद कशी द्यायची याची माहिती पाहिलेली आहे। तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।